मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे काळी विद्या. लेखक निखिल. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. कधी कधी काही घटना इतक्या भयानक असतात की त्या घटना लोकांच्या आयुष्यभर लक्षात राहून जातात आणि त्यांचा परिणाम लोकांच्या पुढच्या आयुष्यावरही होऊ लागतो. आजची कथा अशीच एका घटनेची आहे जी माझ्यासोबत घडली होती आणि त्या घटनेचा प्रभाव माझ्या जीवनावर अजूनही झाला आहे. 2015 मी पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं होतं आणि मी जवळच्या सरकारी हॉस्टेलमध्ये राहत होतो. ऍडमिशन लेट झाल्यामुळे मला त्या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये रूम मिळाला नव्हता. म्हणून पहिल्या वर्षासाठी मला त्या सरकारी हॉस्टेलमध्ये राहावं लागणार होतं. ते हॉस्टेल एका जुनाट असलेल्या बिल्डिंग सारखं होतं. त्या हॉस्टेलमध्ये फारसे लोक राहत नव्हते. जवळ काम करणारे काही कर्मचारी व दिवसाचं वेतन घेऊन काम करणारे कामगार राहायचे. कारण ते हॉस्टेल जुनं असल्यामुळे फार स्वस्त होतं. गावापासून काही अंतरावर नवीन हॉस्टेल बनवलं होतं पण हे माझ्या कॉलेजपासून जवळ होतं म्हणून माझ्यासाठी हाच योग्य पर्याय होता. मी कॉलेजमध्ये हॉस्टेलसाठी चौकशी सुरूच ठेवली होती. पहिल्या वर्षाच्या प्रत्येक परीक्षेनंतर मी कॉलेजचे सुपरवायझर व प्रिन्सिपल दोघांकडेही चौकशी करत होतो. बघता बघता वर्ष संपलं आणि मग दुसऱ्या वर्षी मला कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये रूम भेटला होता. मला तिसऱ्या मजल्यावर कोपऱ्यातला रूम भेटला होता कारण हॉस्टेलचे बाकी सर्व रूम आधीच फुल होते. तो रूम कोपऱ्यात असल्यामुळे तिकडे कोणी राहायला तयार होत नव्हतं आणि त्यामुळे माझ्यासोबतही राहायला कोणी नव्हतं. मला एकटाच तिथे राहावं लागणार होतं. त्या रूम मध्ये लाईट व पाण्याची फारशी चांगली सोयही नव्हती म्हणून हा रूम फार कमी वापरला जायचा. तिथल्या लाईट्स व्यवस्थित नाही, प्यायचं पाणीही एकदम कमी यायचं. मी लवकरात लवकर तो रूम सोडण्याच्या प्रयत्नात होतो. आधी हॉस्टेलमध्ये रूम भेटत नव्हता आणि आता भेटला तर तो सोडायचा होता. जास्त वेळ मी मित्रांच्या रूम मध्ये काढायचो. मी दुसऱ्या वर्षाच्या फायनल परीक्षेची तयारी करत होतो तेव्हा एक दिवस आमच्या हॉस्टेलचा वॉचमन एक मुलाला घेऊन माझ्या रूम मध्ये आला. तो मुलगा साधारण 23-24 वयाचा असावा. मी आधी अंदाज लावला की तो मुलगा एखादा इलेक्ट्रिशियन किंवा प्लंबर असावा कारण मी सतत त्या रूमच्या लाईट आणि पाण्याची तक्रार करत असायचो. पण तो वॉचमन म्हणाला, हा रितेश आहे, हा माझ्या ओळखीचा आहे. कारण रितेश आधी याच हॉस्टेलमध्ये राहायचा. काही वर्षापूर्वी तो एका कॉल सेंटर मध्ये कामाला लागला आणि तो जवळच्या हॉस्टेलमध्ये राहायला गेला. पण आता त्या हॉस्टेलची बिल्डिंग जुनी झाल्यामुळे रिडेव्हलपमेंट करण्यात येत आहे म्हणून दुसरीकडे सोय होईपर्यंत हा इकडे तुझ्या सोबत राहील. मी कॉलेजच्या वरिष्ठांशी बोललो आहे व त्यांनी याला इथे राहायला परवानगी दिली आहे. एवढं सांगून तो वॉचमन तिथून निघून गेला. सर्व गोष्टी सांगेपर्यंत मी रितेशकडे एकटक बघत होतो. त्याची नजर एका ठिकाणी टिकली होती. तो रूमच्या खिडकीकडे पाहत होता. मला तो जरा विचित्र वाटत होता. त्याचे डोळे मोठे घारे होते आणि त्याच्या चेहऱ्यावर बऱ्याच ठिकाणी जखमा दिसत होत्या. त्याला बघून मी जरा घाबरलोच होतो कारण अशा विचित्र गोष्टींबद्दल आधीपासूनच माझ्या मनात भीती होती. पण माझ्या मनात हाही विचार चालला होता की आजपासून मला एकटं राहावं नाही लागणार होतं. वॉचमन गेल्यानंतर मी रितेशशी बोलण्याचा प्रयत्न केला. हाय रितेश, कसा आहेस? पण त्याचं लक्ष माझ्या बोलण्याकडे बिलकुल नव्हतं. त्याच्याकडे 4 बॅग्स होत्या. 2 मोठ्या बॅग हातात होत्या, एक पाटीला लावलेली होती आणि एक बॅग खांद्यावर होती. त्याने हातातल्या बॅग खाली ठेवल्या आणि रूममध्ये सर्वत्र पाहू लागला. त्याने मलाही निरखून पाहिलं आणि रूममध्ये सर्व ठिकाणी फिरून बघत होता. इतका वेळ झाला तरी तो काहीच बोलला नव्हता. तो रूमचा कोपरा कोपरा अगदी बारकाईने पाहत होता. त्याला बघून असं वाटत होतं तो काहीतरी शोधत होता. मध्येच तो खिडकीतून बाहेर पाहायचा
मी पुन्हा त्याला विचारलं, काय हवंय का तुला रितेश? पण आताही त्याने काहीच उत्तर दिलं नाही. माझाही पूर्ण वेळ त्याच्या विचित्र गोष्टींकडे बघण्यात गेला. त्या दिवशी माझा काहीच अभ्यास झाला नाही. मी मनात विचार केला, कदाचित संध्याकाळी त्याच्या कॉल सेंटरच्या जॉबसाठी गेला की आपण अभ्यास करू शकतो. पण संध्याकाळ होताच त्याचे हावभाव बदलू लागले होते. जसा सूर्यास्त होत गेला त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आलं होतं. दिवसभर रितेशला बघून असं वाटत होतं त्याला कोणत्या तरी गोष्टीचा त्रास होत होता. पण आता संध्याकाळ होताच त्याला कसला तरी आनंद झाल्यासारखं वाटत होतं. अचानक त्याला काहीतरी आठवलं आणि तो आपली एक बॅग पाठीला लावून बाहेर निघून गेला. मला वाटलं तो जॉबवर गेला असावा. आता मी त्या सर्व गोष्टी विसरून अभ्यास करायला बसलो. त्या रात्री मी उशिरापर्यंत अभ्यास करत होतो, कारण दिवसभर रितेशमुळे माझा काहीच अभ्यास झाला नव्हता. रात्री अभ्यास करता करता मला खूप झोप येऊ लागली होती. माझ्याकडे बेडपर्यंत जायचीही ताकद नव्हती, म्हणून मी त्या स्टडी टेबलवरच डोकं टेकवलं आणि तिथेच झोपलो. काही वेळाने मला थंडी वाजल्यासारखी वाटायला लागली आणि मला जाग आली. मी माझ्या रूमच्या बाहेर उभा होतो. अरे, मी तर आता झोपलो होतो, बाहेर कसा आलो? मला आश्चर्य झालं होतं. मला समजत नव्हतं हे स्वप्न आहे की मी खरंच माझ्या रूमच्या बाहेर पडलो आहे. मी सगळीकडे पाहिलं तर सर्वत्र भयान अंधार होता. सर्व रूमच्या बाहेरच्या लाईट्स बंद होत्या आणि माझ्या रूमच्या बाहेरची लाईट बंद चालू होत होती. अचानक मला कुणाच्या तरी किंचाळण्याचा आवाज येऊ लागला, जसं कुणीतरी आपला जीव वाचवण्यासाठी ओरडत पळत असावं. मी सर्व ठिकाणी बघितलं पण कुणीच दिसत नव्हतं. मी फार घाबरलो होतो. घाबरलेल्या अवस्थेत मी माझ्या रूमचा दरवाजा उघडायचा प्रयत्न केला, पण दरवाजा आतून बंद होता. मी दार जोरजोरात ठोकवलं पण कुणी आतून दार उघडत नव्हतं. किंचाळण्याचा आवाज आता अजून जोरात येत होता. आता असं वाटत होतं जो कोण आहे तो पळत माझ्या जवळ येत आहे. आणि अचानक मला समोरच्या बाजूने कुणीतरी हातात कुऱ्हाड घेऊन धावत येताना दिसला. मी जोरात आवाज देऊन दार ठोठावत होतो, अरे कुणी आहे का, प्लीज दार उघडा. पण आतून काहीच आवाज येत नव्हता. मी भयंकर घाबरलो होतो. काय करावं काहीच कळत नव्हतं. मी त्या धावत येणाऱ्या आकृतीकडे बघून दार ठोठावत होतो. त्याचा चेहरा पूर्ण रक्ताने माखला होता, लांब केस. तो पुरुष होता की स्त्री होती कळत नव्हतं, पण तो पुरुषाच्या आवाजात किंचाळत होता. मी दाराला जोरात धक्का दिला आणि अचानक मी त्या स्टडी टेबलवरून खाली पडलो आणि मला जाग आली. माझ्या लक्षात आलं की हे सर्व स्वप्न होतं. मी घामाने पूर्ण भिजलो होतो. इतकं भयानक स्वप्न मला आधी कधीच पडलं नव्हतं. माझ्या शरीरात अजूनही कापरी भरली होती. एवढं भयानक स्वप्न मला अचानक कसं काय पडलं? एका आरती मी देवाचे आभार मानत होतो की हे सर्व स्वप्नच होतं. माझ्या छातीत जोराची धडधड सुरूच होती. मी त्या रूममध्ये सर्वत्र बघितलं. सर्व काही नॉर्मल दिसत होतं, काहीच समजत नव्हतं. कसा बसा मी जाऊन माझ्या बेडवर पडलो, पण आता मला झोप येत नव्हती. ते भयानक स्वप्न अजूनही माझ्या मनात येत होतं. हळूहळू मला झोप आली. दुसऱ्या सकाळी कावळ्यांच्या ओरडण्याने माझे डोळे उघडले. कावळे कर्कश आवाजात ओरडत होते. मी दाराकडे बघितलं तर रितेश दारात उभा होता. मी झटकन उठून बेडवर बसलो. हा दारात का उभा आहे? मी विचार केला. मी उठताच रितेश आत आला. त्याच्या आत येण्याने हवेत काहीतरी वेगळं जाणवत होतं. एक वेगळाच वास पसरला. रितेश आपल्या बॅगमध्ये काहीतरी शोधत होता, पण त्याचं लक्ष माझ्याकडेही होतं. त्याची ती नजर पाहून मला भीती वाटली होती. मी त्याच्याकडे न बघताच कॉलेजसाठी तयार झालो. मला फक्त त्या रूममधून बाहेर पडायचं होतं आणि त्या रितेशपासून लांब जायचं होतं. मी कॉलेजला निघून गेलो. त्या दिवशी मी उशिरापर्यंत कॉलेजमध्ये थांबलो होतो, कारण मला ते विचार येऊन सतत रितेशची भीती वाटत होती. संध्याकाळी हॉस्टेलला येताना मी हाच विचार करत होतो की तो रितेश रूमवर नसावा, तो त्याच्या कामावर गेला असला पाहिजे.
तो असला तर माझ्या अभ्यासातही लक्ष लागत नव्हतं. रूमवर पोहोचल्यानंतर मी बघितलं तो रितेश लॅपटॉप घेऊन बेडवर बसला होता. मी घाबरत आत गेलो, बॅग ठेवली आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये गेलो. फ्रेश होऊन बाहेर आल्यावर मी बघितलं तर तो आपल्या कामात गुंतला होता. कदाचित त्याला मी रूमवर आल्याचं माहीतच नव्हतं. जेवणाची वेळ झाली होती. हॉस्टेलच्या कॅन्टीन मध्ये जेवायला जायचं म्हणून मी त्याला आवाज दिला, रितेश. त्याने माझ्याकडे बघितलं आणि तो हलकासा हसला. मी त्याला विचारलं, खाली कॅन्टीन मध्ये जेवायला येतोस का? त्याने घड्याळात बघितलं आणि हास्य करत लॅपटॉप बाजूला ठेवला आणि म्हणाला, चल जाऊ. असं म्हणत तो उठला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून आम्ही दोघे रूमच्या बाहेर पडलो. मी पहिल्यांदा त्याचा आवाज ऐकला होता. तो आवाज अगदी नॉर्मल होता. मलाही वाटू लागलं होतं मी उगाच त्याच्याबद्दल काहीतरी वेगळा विचार करत होतो. मी रात्री पडलेल्या स्वप्नाचा त्याच्याशी संबंध जोडत होतो. जेवण घेऊन आम्ही दोघे कॅन्टीनच्या टेबलवर बसलो आणि त्याने मला माझं नाव विचारलं. मी म्हणालो, रितेश. त्याने मला विचारलं, तुला माझं नाव रितेश आहे हे कोणी सांगितलं? त्या वाचमनने. मी म्हणालो. तो मला म्हणाला, माझं नाव रितेश नाही, माझं नाव सुबोध आहे. हे ऐकून मला जरा विचित्र वाटलं. काही क्षणापूर्वी मला हा नॉर्मल वाटत होता आणि आता हे नाव असं मला पुन्हा त्याने गुंतवून टाकलं होतं. जर त्याचं नाव सुबोध आहे तर ते वाचमनने का खोटं सांगितलं? मी विचार करत जेवेपर्यंत त्याने आपलं जेवण संपवलं आणि तो रूमवरून निघून गेला. मीही आपलं जेवण संपवून रूमवर गेलो तेव्हा तो लॅपटॉप तसाच ठेवून झोपला होता. मी पुन्हा सर्व गोष्टी विसरून अभ्यास करायला घेतला. त्या रात्री अभ्यास करून मी उशिरा झोपलो. त्या रात्री मला मध्ये जाग आली. माझा घसा सुकला होता आणि मला तहान लागली होती. मी मोबाईल मध्ये वेळ पाहिली, 3 वाजले होते. आणि मी पाणी पिण्यासाठी दुसऱ्या बाजूला वळलो आणि बघितलं सुबोध बेडवर उठून बसला होता आणि माझ्याकडेच पाहत होता. ते बघून मला भीतीच वाटली. मी पुन्हा डोळे बंद करून घेतले. मी विचार करत होतो की हे मी काय बघितलं? हे खरंच आहे. तुम्ही विचार करा, रात्री अचानक तुम्हाला जाग आली आणि तुमच्याकडे कोणीतरी बघत असेल तर तुम्हाला काय वाटेल? मी पुन्हा हिम्मत करून डोळे उघडले. पुन्हा तेच दृश्य दिसलं. त्याला मी जसा पहिल्या दिवशी पाहिला होता आताही तो तसाच दिसत होता. मी डोळे बंद करून पुन्हा झोपलो. बाजूला ठेवलेली पाण्याची बाटली घेण्याचीही माझी हिम्मत होत नव्हती. काही वेळ डोळे बंद करून मी झोपण्याचं नाटक केलं आणि थोड्या वेळाने मी पुन्हा डोळे उघडून पाहिलं. आता तो बेडवरून खाली उतरला होता आणि तो उभा राहून माझ्या डोळ्यात बघत होता. हे बघून मी अजूनच घाबरलो होतो. माझं शरीर जसं सुन्न पडलं होतं. माझ्या तिथून उठून बाहेर पळून जाण्याचंही धाडस होत नव्हतं. मी चादरीमध्ये डोकं घालून दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपलो. आता पुन्हा त्या भयानक चेहऱ्याकडे पाहण्याची माझी हिम्मत होत नव्हती. रात्री 3 वाजता एखाद्याकडे काकूनी बघत असेल. माझ्या छातीतली धडधड माझ्या कानात ऐकू येत होती. एवढी भयानशांतता पसरली होती. मी विचार करत होतो आता सुबोध माझा जीव घेणारच आहे. मी तसाच झोपण्याचं नाटक केलं तेव्हा अचानक मला माझ्या कानात हळूच आवाज आला, मला माहित आहे तू जागा आहेस, घाबरलास मला. तू विकृत असा आवाज ऐकून माझ्या हृदयाचा ठोका चुकला आणि पूर्ण शरीरात कापरी भरून आली. कोण बोलतंय हे वळून बघण्याची माझी हिम्मत होत नव्हती. मी फक्त देवाला आठवत होतो आणि स्वतःच्या मरण्याची वाट बघत होतो. पण जराही अंग न हलवता तसाच पडून राहिलो आणि काही वेळाने भीतीने थकून मला झोप लागली. खरंच त्या रात्री देवाची कृपा होती. त्या रात्री पुढे काही घडलं नाही. सकाळी उठल्यावर मी रूम मध्ये सर्वत्र बघितलं पण सुबोध कुठेच दिसत नव्हता. तो बाहेर निघून गेला असावा. मी फ्रेश होऊन कॉलेजची बॅग तयार करायला घेतली. समोर सुबोधच्या मोठ्या बॅग ठेवल्या होत्या. माझ्या मनात विचार चालला होता की त्याची बॅग उघडून बघावी, त्याचा आय डी चेक करावा. पण मला आतून भीती वाटत होती की तो अचानक परत आला तर माझं काही खरं नाही. हे सर्व विचार करत
मी कॉलेजला निघून गेलो. संध्याकाळी कॉलेजवरून रूमवर परत आल्यावर मी बघितलं की सुबोध अजूनही घरी आला नव्हता. मी फ्रेश झालो आणि दार लावून घेतलं आणि त्याची बॅग उघडली. त्याच्या बॅगमध्ये ज्या गोष्टी होत्या त्या बघून माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तो कोणी साधा मुलगा नव्हता. त्याच्या बॅगमध्ये एक घुबड मारून ठेवलं होतं आणि लिंबू, राख, काही लाकडाचे तुकडे आणि बरीच तंत्रमंत्र करण्यासाठी गोष्टी होत्या. हे बघून मी समजून गेलो की हा काळी विद्या करणारा मुलगा आहे आणि नक्कीच कुठल्या तरी भयानक शक्ती सोबत काम करत आहे. माझा जीव आता भीतीने जाईल असं वाटत होत. मी त्याची दुसरी बॅगही खोलून बघितली. त्यामध्ये त्याचे कपडे आणि इतर गोष्टी होत्या. मला बाहेरून कुणाच्या तरी चालण्याचा आवाज येत होता. मी लगेच त्याची बॅग बंद केली आणि घड्याळात बघितलं तर जेवणाची वेळ झाली होती. म्हणून मी लगेच उठून खाली जाण्यासाठी दार उघडलं तर दारात सुबोध आपलं जेवणाचं ताट घेऊन उभा होता. मी त्याला बघून चकित झालो होतो. तो हातात ताट घेऊन पुन्हा माझ्या डोळ्यात बघत होता व मला म्हणाला, तू आला नव्हतास म्हणून मी एकट्याचं जेवण घेऊन आलो, जा तू पण जेवून ये. मी तसा शॉक मध्ये बाहेर पडलो आणि कॅन्टीन मध्ये गेलो. जेवण घेऊन मीही माझ्या रूमवर आलो. मी मनाशी बोलत होतो, नशीब याने मला त्याच्या बॅग चेक करताना नाही बघितलं. तो फोनवर बोलत जेवत होता. मीही आपलं पुस्तक घेऊन जेवत होतो. जेवण पूर्ण करून त्याने लगेच कपडे बदलून बाहेर जायची तयारी केली. बहुतेक तो आज कामावर जात असावा. त्याचं फोनवर बोलणं चालूच होत. त्याने आपली साईड बॅग घेतली आणि बाहेर जाताना पुन्हा माझ्याकडे एक नजर बघितलं आणि म्हणाला, तू जर कोणाला काही सांगितलंस तर तुझं काही खरं नाही. हे ऐकून मला भीतीच वाटली. पण तो फोनवर बोलला की तो मला बोलला हे मला कळलं नाही. माझ्या छातीत पुन्हा धडधड वाढली होती. मी विचार केला, जर तो मला बोलला असेल तर माझं काही खरं नाही, पण जर त्याला मारायचं असतं तर त्याने मला आधीच मारलं असतं. काय करावं मला काही सुचत नव्हतं. मी ही गोष्ट कुणाला सांगू शकत नव्हतो. माझ्या मनात आलं की हा नक्कीच कुणाचं तरी सूड घेत असणार, म्हणून तो इथे राहायला आला असावा. मला वाटलं जर मी कुणाला काहीच नाही सांगितलं तर कदाचित हा मला काहीच करणार नाही. पण आता माझ्याकडेही त्याच्यासोबत राहण्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. त्या रात्री जेवण झाल्यावर मी जरा बाहेर चालण्यासाठी गेलो, कारण दुसऱ्या दिवशी कॉलेजला सुट्टी होती. रात्री रूमवर परत येऊन मला त्याच्या बॅगेत असलेल्या गोष्टींचा विचार येत होता आणि त्याचे ते बाहेर पडतानाचे शब्द आठवत होते. मला आता वाटत होत की माझ्या जीवाला फारसा धोका नव्हता. तो सुबोध काहीतरी दुसऱ्या कामासाठी इथे राहायला परत आला होता. तरी मी सुरक्षेसाठी दुसऱ्या दिवशी एक चाकू व डोळ्यात मारण्यासाठी मिरचीचा स्प्रे विकत आणला. कधी मला जर त्याच्यापासून धोका वाटला किंवा त्याने माझ्यासोबत काही करण्याचा प्रयत्न केला तर मी स्वतःच्या बचावासाठी त्याचा वापर करू शकतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो घरी आला आणि आपल्या लॅपटॉपवर काम करत बसला. मी माझ्या काही मित्रांना रूमवर घेऊन आलो आणि त्याने सर्वांकडे बारकाईने बघितलं आणि पुन्हा काम करू लागला. अचानक काही वेळाने तो स्वतःच म्हणाला, हरीश चल जेवायला जाऊया. यावेळी त्याचा आवाज वेगळा आणि भयानक वाटत होता. माझं मन त्याच्यासोबत जाण्यासाठी रोकत होतं, पण त्याला नाही बोललो तर तो माझं काय करेल या भीतीने मी त्याच्यासोबत जेवायला खाली गेलो. आजही तो आपलं जेवण घेऊन रूमवर गेला. मी कॅन्टीन मध्येच बसून मित्रांसोबत जेवलो. जेवण करून रूमवर पोहोचलो तेव्हा तो रूम मध्ये नव्हता आणि त्याची एक बॅग ही गायब होती ज्यामध्ये ते सर्व तंत्रमंत्राचं सामान होतं. मला काही समजलं नाही. मी माझा बेड तयार केला आणि बेडवरच अभ्यास करत बसलो. काही वेळाने मला झोप येऊ लागली. मी पुस्तक बंद केलं आणि एकदा दाराबाहेर जाऊन बघितलं आणि दार बंद करून मी बेडवर उशीखाली तो चाकू ठेवला आणि त्या मिरची स्प्रेची बाटली चादरीखाली हातात घेऊन झोपलो. मध्यरात्री मला पुन्हा जाग आली. यावेळी माझा घसा कोरडा होऊन मला तहान लागली होती, पण यावेळी मी डोळे उघडले नाही, कारण मला काल रात्रीची घटना लक्षात होती. मी ती मिरची स्प्रेची बाटली हातात घेतली आणि हळू सुबोधच्या बेडकडे बघत
डोळे उघडले पण आताही तो आला नव्हता. मी उठून पूर्ण रूम मध्ये बघितलं पण तो कुठेच नव्हता. मी पाणी पिण्यासाठी बाटली हातात घेतली आणि पाणी पिता पिता मला कावळे ओरडण्याचा आवाज येत होता. म्हणून मी घड्याळ बघितलं तर रात्रीचे 3:30 वाजले होते. मी दार उघडून बाहेर आलो. मला समजलं की कावळ्यांचा आवाज टेरेसवरून येत होता. सुबुत्ती बॅग आणि जेवण घेऊन गायब असल्याचं मला आठवलं आणि मला समजलं की तो नक्कीच टेरेसवर गेला असणार. मी हळूच टेरेसच्या दिशेने निघालो आणि हळूच टेरेसचा दरवाजा उघडून जे पाहिलं ते पाहून माझं शरीर तिथे सुन्न पडलं. सुबोध टेरेसच्या मध्यभागी बसून एका घुबड्याचा बळी देत होता आणि बरेच कावळे त्याच्या सर्वत्र बसले होते. पण जोरात ओरडणारे ते कावळे आता शांत बसले होते. जणू त्यांची शुद्ध हरपली होती. मी कसा बसा जीव घेऊन पुन्हा खाली पळालो आणि रूम मध्ये येऊन मी माझी बॅग घेऊन सर्व सामान भरायला लागलो. मला आता त्या रूम मध्ये त्याच्यासोबत एक क्षणही राहायचं नव्हतं. या सर्व गोष्टी पाहून मी त्याच्या बरोबर त्याच्या या अमानवी गोष्टीमध्ये भाग नाही घेऊ शकत. तेव्हा अचानक मला रूमच्या बाहेर त्याच्या पावलांचा आवाज आला. तो येऊन दारावर उभा राहिला होता. आत न येता दारातूनच तो जोरात म्हणाला, तू टेरेसवर येऊन फार मोठी चूक केली सारीश. आता तुझ्यासोबत काय होईल त्याच्यासाठी तू स्वतःच जबाबदार असशील. त्याचा आवाज एखाद्या राक्षसासारखा वाटत होता. त्याने दार उघडलं आणि आत आला. मी माझा फोन काढून त्याला बोललो, तुझा सर्व आवाज यामध्ये रेकॉर्ड झाला आहे आणि तुझ्या बॅग मधले सामानाचे सर्व फोटोही मी आधीच काढले आहेत आणि आता मी ते सर्व कॉलेजच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ते पाठवणार आहे. तू जर मला काय केलंस तर तूही वाचणार नाहीस. मी सर्वांना सांगणार आहे की तू काळी जादू करतोस. मला इथून बाहेर जाऊ दे, मी कुणाला काही सांगणार नाही. हे ऐकताच तो थांबला आणि म्हणाला, तू कुणाला काही सांगू नकोस आणि तुला इथून कुठे जायची गरज नाही. मी उद्या सकाळी इथून निघून जाणार आहे पण मला तुझ्या कोणत्याच गोष्टीवर विश्वास नाही. मी त्याला म्हणालो, मी आता हे सर्व पाठवतो आहे, तुझा खेळ संपला. तुझ्या अमानवी कृतीत आता मी नाही तुला साथ देणार. इतकं बोलताच अचानक त्याने काहीतरी माझ्यावर फुंकलं आणि मला सर्व अंधार दिसू लागला आणि मी बेशुद्ध झालो. मला दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा जाग आली मी रूमच्या जमिनीवर पडलो होतो. माझा मोबाईल माझ्या बाजूला पडला होता. मी रूम मध्ये बघितलं तर सुबोध रूम मध्ये नव्हता व त्याच्या सर्व बॅगही रूम मध्ये नव्हत्या. तो त्या रूम मधूनच नाही तर त्या हॉस्टेल मधूनही निघून गेला होता. पण आजही जेव्हा ती घटना मला आठवते तेव्हा माझा जीव कासावीस होतो आणि मला त्या टेरेसवर दिसलेलं विचित्र दृश्य आठवत. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.